Hello everyone, I am Professor N.B. Chatterjee, welcomes you all in the 27th lecture of Industrial AC Machine Sub. So my dear students, we have discussed about the three factors in the last lecture, right? So in that, first we have seen the pitch factor or coil span factor, right? We have derived the equation for this pitch factor or coil span factor. The final equation comes as pitch factor is denoted by Kp. Kp is equal to cos of pi by 2, right? Then we have discussed about the distribution factor. So distribution factor is also called as breadth factor, or it is also called as winding factor, or it is also called as spread factor. ठीक है? ये चार नाम है आपके distribution factor को, ये ध्यान में रखो. Distribution factor is also called as breadth factor. It is also called as winding factor or इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्प्रेड फैक्टर. तो इसका भी डेरिवेशन हमने लास्ट क्लास में डिराइव किया था. ठीक है, जो हमारा फाइनल इक्वेशन आया था, डिस्ट्रीब्यूशन फैक्टर के डी इज इक्वल टू साइन ऑफ यम फाइव बाय टू डिवाइडेड बाय यम साइन ऑफ फाइव बाय टू. या तो आप दूसरे तरीके से भी इसको डिराइव कर सकते हो. इसका फाइनल इक्वेशन हमारा आया था के डी इज इक्वल टू साइन ऑफ यम बीटा बाय टू डिवाइडेड बाय यम साइन ऑफ बीटा बाय. दोनों में से कौन सी भी जो इजी मेथड लगे आपको, वो मेथड से आपको ये डिस्ट्रीब्यूशन फैक्टर को डिराइव करना आना चाहिए. ठीक है, देन वी हैव सीन वन ऑफ द वन मोर फैक्टर, दैट इज फॉर्म फैक्टर. एंड फॉर्म फैक्टर की वैल्यू कितनी आती है, 1.11. फॉर्म फैक्टर इज नथिंग बट द रेशियो ऑफ आरएमएस वैल्यू टू इट्स एवरेज वैल्यू, राइट? सो दीज थ्री फैक्टर्स वी हैव डिस्कस्ड इन द लास्ट लेक्चर. So now in today's lecture, we are going to discuss about one of the important point from this three-phase alternator, that is the EMF equation of alternator, right? So, जैसे हमने three-phase induction motor में EMF equation देखा था, ठीक है? Then हमने अलग-अलग DC motors देखे थे, transformer देखा है, ठीक है? पिछले सेम में, तो उसमें भी हमने अलग अलग मोटर्स के देन ट्रांसफार्मर के ईएमएफ इक्वेशन डिराइव किए थे. ठीक है, वैसे ही हमें थ्री फेज अल्टरनेटर का भी ईएमएफ इक्वेशन डिराइव करना आना चाहिए. ठीक है, तो ये भी सिंपल है, चार मार्क के लिए ये ईएमएफ इक्वेशन डिराइव करो. ऐसा क्वेश्चन आपके मेन एग्जाम में पूछते हैं, डिराइव द ईएमएफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर फॉर 4 मार्क्स, राइट? सो हाउ विल डिराइव, let us see. So average EMF induced per conductor is equal to d phi by dt. ठीक है, एवरेज ई एम एफ इंड्यूस पर कंडक्टर की वैल्यू कितनी होती है, d phi by dt, right? आपल्याला माहिती आहे एवरेज ई एम एफ इंड्यूस पर कंडक्टर की वैल्यू काय असते, d phi by dt, right? कारण रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, असं फॅराडेज लॉ आपल्याला स्टेट करतो. फॅराडेज सेकंड लॉ, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, राईट? तर त्या पॅराडेज लॉ नुसार आपण एव्हरेज ई एम एफ जे आहे इंड्यूस, एव्हरेज इंड्यूस ई एम एफ पर कंडक्टरची व्हॅल्यू काय लिहू शकतो, मग डी फाय बाय डी टी. पण आपल्याला माहित आहे डी फाय ची व्हॅल्यू काय काय आहे आपल्याकडे, फाय पाय फाय पी. ठीक आहे, डी फाय ची व्हॅल्यू आहे आपली फाय पी. अँड एक कंप्लीट रिव्होल्युशन होण्यासाठी कंडक्टरचा किती टाइम पिरियड लागतो आपल्याला, 60/N. ठीक आहे, आणि तिथला कंडक्टर जो आहे तो जो टोटल फ्लक्स लाईन्स ला कट करतो त्या किती आपल्या, फाय पी. ठीक आहे, म्हणून डी फाय ची व्हॅल्यू यहाँ पे फाय पी लिए आहे, और डी टी की व्हॅल्यू यहाँ पे 60/N लिए आहे. तो इसको अगर हम सॉल्व करेंगे तो इक्वेशन क्या मिलेगा हमें, फाइव पी एन डिवाइडेड बाई 60. ये एन ऊपर जाएगा, ठीक है, डिनोमिनेटर से. नाउ लेट हियर झेड इज द नंबर ऑफ कंडक्टर्स और कॉइल साइड इन सीरीज पर फेज, दैट इज इक्वल टू 2t. ठीक है, झेड है ये आपके नंबर ऑफ कंडक्टर्स होंगे. ठीक है, पी इज द नंबर ऑफ पोल्स होंगे आपके, ये पी इज द फ्रीक्वेंसी ऑफ इंड्यूस ईएमएफ. देन फाइ इज द फ्लक्स पर पोल इन वेबर. Then KD is the distribution factor, KP is the pitch factor or coil span factor, then KF is the form factor,
एंड इट मस्ट बी इक्वल टू 1.11, इतनी ही वैल्यू आनी चाहिए आपके फॉर्म फैक्टर। और एन क्या रहेगा आपका, रोटर का स्पीड यानी आरपीएम। ठीक है, तो ये सारे सिंबल्स का मीनिंग यहाँ पे दिया है आपको, समझ में आया। तो ये इक्वेशन आ गया अपना एवरेज ईएमएफ इंड्यूस पर कंडक्टर का। नाउ इन वन रिवोल्यूशन ऑफ द रोटर, एक रिवोल्यूशन जब होता है रोटर का, देन ईच रोटर कंडक्टर इज कट बाय अ फ्लक्स ऑफ 5 P वेबर। तब हर एक रोटर कंडक्टर को वहां का फ्लक्स कट करेगा, और वो फ्लक्स कितना होगा आपका, 5 P वेबर इतना फ्लक्स होगा। ठीक है, ये कंप्लीट एक रिवोल्यूशन जो वहां हुई रोटर च, तो वहां कितल्या रोटर कंडक्टर्सला, प्रत्येक रोटर कंडक्टर्सला इतना फ्लक्स काय करेल, कट करेल, आणि फ्लक्स जे आहे ते किती आहे आपलं 5 P वेबर्स। त्यामुळे डी फाय ची व्हॅल्यू आपण 5 P घेतली, आणि डी टी ची व्हॅल्यू किती घेतली, 60/N सेकंद। ठीक आहे, टाइम आपला 60/N सेकंद आहे। ठीक आहे, तो उसकी वजह से एवरेज ईएमएफ इंड्यूस पर कंडक्टर का व्हॅल्यू क्या होगा, T5/dt, एवरेज ईएमएफ इंड्यूस पर कंडक्टर T5/dt, ये फॉर्मूला मिलेगा। नाउ वी नो दैट एफ इज इक्वल टू, ये ऑलरेडी फॉर्मूला डिराइव किया है हमने फ्रीक्वेंसी का, फ्रीक्वेंसी ऑफ इंड्यूस ईएमएफ इन अल्टरनेटर का, राइट। तो एफ इज इक्वल टू PN/120 किया है ये डिराइव, राइट। नाउ सब्स्टिट्यूटिंग दिस वैल्यू ऑफ एन, वी गेट द एवरेज ईएमएफ पर कंडक्टर। ये एन की वैल्यू हम इक्वेशन में पुट करेंगे ऊपर के, तब हमें एवरेज ईएमएफ पर कंडक्टर की वहां पे वैल्यू मिलेगी। तो यहाँ पे क्या वैल्यू पुट की है, देखो 5P/60। ठीक है, 5P/60 इंटू 120F/P। ठीक है, 120F/P। तो यहाँ पे इक्वेशन क्या मिल जाएगा अपने को, इसको सॉल्व करोगे आप तो इक्वेशन मिल जाएगा अपने को 2F5V। ठीक है, क्योंकि 60 × 2 120 मिलता है, तो 60 से इसको डिवाइड कर दिया तो 2 आएगा। ठीक है, ये एफ एज इट इज रहेगा, और यहाँ पे फाइव है आपका, वो फाइव एज इट इज रहेगा, बाकी पीपी यहाँ पे कैंसिल हो जाएगा आपका। क्लियर है, तो ये इक्वेशन मिल जाएगा आपको 2F5V। ये हो गया आपकी एवरेज ईएमएफ पर कंडक्टर की वैल्यू, समझ लो काही डाउट याच्यामध्ये। ठीक आहे, डी फाय म्हणजे काय घेतलंय आपण, 5P घेतला, आणि डी टी म्हणजे 60/N सेकंद घेतलेली व्हॅल्यू, आणि म्हणून एव्हरेज ईएमएफ इंड्यूस पर कंडक्टर ची व्हॅल्यू काय घेतली आपण, D5/dt। पण आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, एफ इज इक्वल टू PN/120 घेतला होता आपण, आणि मग ही एन ची व्हॅल्यू जर आपण वरच्या इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला एव्हरेज ईएमएफ पर कंडक्टर ची व्हॅल्यू मिळते। ठीक आहे, म्हणून इक्वेशन काय लिहिलं आपण, 5P/60 इंटू 120F/P। क्लिअर आहे, मग याला जर सॉल्व केलं आपण, तर 60 × 2 120 येतो रिझल्ट, म्हणून 120/60 ने डिवाइड केलं तर 2 राहिलं इथं, हा पीपी कॅन्सल झाला, आणि हा फाय आणि एफ ऍज इट इज राहिला 2F5V। हे आली इक्वेशन आपल्याला एव्हरेज ईएमएफ पर कंडक्टरचं मिळालं। नाउ इफ देर आर झेड कंडक्टर इन सिरीज पर फेज, आपल्याकडे जर झेड कंडक्टर असतील सिरीज पर फेज मध्ये, देन द एव्हरेज ईएमएफ पर फेज ची व्हॅल्यू काय असेल। ठीक आहे, झेड कंडक्टर्स आहेत आपल्याला सिरीज पर फेज मध्ये, तर एव्हरेज ईएमएफ पर फेज ची व्हॅल्यू काय असेल, त्याला या इक्वेशनला 2 न मल्टीप्लाय करायचं, सो 2 × 2F5V, म्हणजे ते काय झालं, 4F5×T। ठीक आहे, टर्न्स पर फेज, इथं टी हा आपला टर्न्स पर फेज घेतला आपण। ठीक आहे, समजलं। नाउ आरएमएस, हाऊ विल गेट द आरएमएस व्हॅल्यू ऑफ इंड्यूस ईएमएफ पर फेज, ही होती आपली एव्हरेज व्हॅल्यू ईएमएफ ची, एव्हरेज व्हॅल्यू पर फेज मध्ये। ठीक आहे, आता आरएमएस व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण, मग म्हणजे या वरच्या इक्वेशनला काय करायचं, सिम्पली 1.11 ना मल्टीप्लाय करायचं, सो आरएमएस व्हॅल्यू ऑफ इंड्यूस ईएमएफ पर फेज इज इक्वल टू 1.11 × 4F5T V। हे इक्वेशन झालं आपल्याला, ही झाली आरएमएस व्हॅल्यू, राईट। नाऊ धिस वुड हॅव बीन द ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द इंड्यूस व्होल्टेज ऑफ ऑल द कॉइल्स इन फेज,
in a phase where full pitched and number second concentrated or bunched in one slot. ठीक है, ही सप्ली इंड्यूस वोल्टेज वैल्यू असणार आहे सगळ्या कॉइल साठी, म्हणजे सगळ्या कॉइल्स मधल्या फेज सगळ्या कॉइल साठी, म्हणजे तिथे कॉइल्स कुठले आहेत आपल्या फुल पिचड आणि कॉन्सन्ट्रेटेड कॉइल साठी. ठीक आहे, ही आहे इंड्यूस वोल्टेजची व्हॅल्यू, राईट, ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ इंड्यूस वोल्टेज. नाऊ बट दिस नॉर बीइंग सो, ठीक आहे, ऍक्च्युअली ऍक्च्युअली अवेलेबल वोल्टेज इज रिड्यूस इन अ रेशो ऑफ दीज टू फॅक्टर्स. पण ऍक्च्युअली आहे इथलं जे अवेलेबल वोल्टेज असणार आहे ते रिड्यूस होणार आहे इथल्या दोन फॅक्टर्समुळं, आणि म्हणून ऍक्च्युअली अवेलेबल वोल्टेज पर फेज ची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला की 4 × 1.11 म्हणजे 4.44, आणि तिथं आपल्याला हे सगळे फॅक्टर्स ऍड करायचे इक्वेशन मध्ये, म्हणजे आपला के सी म्हणजे कॉइल स्पॅन फॅक्टर आहे किंवा के पी म्हणू शकता तुम्ही, इंटू के डी म्हणजे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आहे, के एफ म्हणजे आपला फॉर्म फॅक्टर आहे, आणि एफ वाय टी हे तर ऍज इट इज आहे आपलं, क्लिअर. सो दिस इज द फायनल इक्वेशन, ईएमएफ इक्वेशन ऑफ द अल्टरनेटर, क्लिअर आहे, समजलं, हे इक्वेशन लक्षात ठेवा सगळेजण, कारण या इक्वेशन वरचे काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहे, क्लिअर आहे, इसमें कुछ डाउट है आपको, राइट, ये पूरा इक्वेशन आपको चार मार्क के लिए डिराइव करो बोल के क्वेश्चन आता है आपके मेन एग्जाम में, ठीक है, तो ये बहुत ही इम्पोर्टेंट है, क्लियर है. नाउ विल सॉल्व सम एग्जांपल्स ऑन दिस ईएमएफ इक्वेशन. ठीक है, फर्स्ट एग्जांपल दिया है यहाँ पे, देखो अ थ्री फेज 50 हर्ट्ज, अ थ्री फेज 50 हर्ट्ज फोर पोल स्टार कनेक्टेड अल्टरनेटर एज 72 स्लॉट्स विथ 4 कंडक्टर्स पर स्लॉट. द कॉइल स्पॅन इज 2 स्लॉट्स लेस दॅन पोल पिच. इफ द मशीन गिव्स 6600 व्होल्ट बिटवीन लाईन्स ऑन ओपन सर्किट, डिटरमाइन द यूजफुल फ्लक्स पर पोल. यूजफुल फ्लक्स पर पोल, ठीक है, ये फर्स्ट एग्जाम्पल है. देखो क्या क्या दिया है इसमें, गिवन डेटा में देखो थ्री फेज का अल्टरनेटर है अपना, फ्रिक्वेंसी कितना दिया है 50 हर्ट्ज, तो एफ इज इक्वल टू 50 हर्ट्ज लिखो. नंबर ऑफ पोल्स कितने दिए है 4, तो पी इज इक्वल टू 4 लिया हमने. अभी स्टार कनेक्टेड अल्टरनेटर है आपका, स्टार कनेक्टेड अल्टरनेटर हैज 72 स्लॉट्स, कितने स्लॉट्स है, नंबर ऑफ स्लॉट्स 72, और वहां पे विथ 4 कंडक्टर्स पर स्लॉट, 72 स्लॉट्स है, और वो हर एक 72 स्लॉट्स में, हर एक स्लॉट में कितने कंडक्टर्स है आपके, 4 कंडक्टर्स पर स्लॉट, एक स्लॉट में 4 कंडक्टर्स है आपके, तो नंबर ऑफ कंडक्टर्स पर स्लॉट की वैल्यू कितनी हो गई आपकी 4, क्लियर है. नाउ नेक्स्ट क्या दिया है, द कॉइल स्पैन इज 2 स्लॉट्स लेस देन पोल पिच. जो कॉइल स्पैन है आपका वो 2 स्लॉट से लेस है पोल पिच से, तो पोल पिच की वैल्यू हमने ऑलरेडी देखी है, पोल पिच की वैल्यू 180 डिग्री इलेक्ट्रिकल होती है. ठीक है, अभी कॉइल स्पैन और पोल पिच यहाँ पे इक्वल नहीं है आपके, ठीक है, तो कॉइल स्पैन आपका 2 स्लॉट से लेस देन है पोल पिच से. ठीक है, सो नेक्स्ट क्या दिया है, देखो इफ द मशीन गिव्स 6600 वोल्ट बिटवीन लाइन्स, अभी ये मशीन क्या कर रही है हमें 6600 वोल्ट दे रही है दो लाइन्स में ओपन सर्किट पे. ठीक है, ओपन सर्किट में हमें ये मशीन कितना वोल्टेज दे रही है दो लाइन्स में 6600 वोल्ट, तब हमें क्या करना है, डिटरमाइन दी यूजफुल फ्लक्स पर पोल, वहां के यूजफुल फ्लक्स पर पोल की वैल्यू निकालनी. ठीक है, तो यहाँ पे लाइन वो EMF जो है वो रहेगा आपका 6600 वोल्ट, और कॉइल स्पैन इज 2 स्लॉट्स लेस देन द पोल पिच दिया है कंडीशन. ठीक है, कॉइल स्पैन इज 2 स्लॉट्स लेस देन पोल पिच, क्लियर है. तो इसको कैसे सॉल्व करना है देखेंगे अभी, क्लियर है, जो हमने फॉर्मूले देखे हैं उसी के ऊपर ये एग्जांपल डिपेंड है. सो यहाँ पे देखो फेज वोल्टेज पहले कैलकुलेट करना है अपने को, तो फेज वोल्टेज यानी ई फेज, ई फेज की वैल्यू अपने को स्टार कनेक्शन में रिलेशन मालूम है. ठीक है, ई फेज इज इक्वल टू वी एल बाय रूट 3 लेते हैं अपन, राइट, एंड लाइन करंट इज इक्वल टू फेज करंट लेते हैं अपन, तो ई फेज इज इक्वल टू
लाइन वोल्टेज डिवाइडेड बाय रूट थ्री फॉर्मूला रहेगा। तो ई फेज इज इक्वल टू लाइन वोल्टेज कितना दिया है अपने को 6600 डिवाइडेड बाय रूट थ्री। तो इसको कैलकुलेट करोगे आप तो इतनी वैल्यू आएगी 3810.512 वोल्ट। समझ लो पहिल्यांदा फेज वोल्टेज काढून घेतला आपण या फॉर्मुल्यावरून लाइन वोल्टेज डिवाइडेड बाय रूट थ्री वरून त्याची व्हॅल्यू आपल्याला एवढी मिळाली 3810.512 वोल्ट। नाउ नंबर ऑफ कंडक्टर्स किती दिलेत आपल्याला झेड झेड इज इक्वल टू दिलेत 72 ठीक आहे आणि नंबर ऑफ कंडक्टर्स पर स्लॉट किती दिलेत आपल्याला 4। या दोन्ही वरून आपण टोटल नंबर ऑफ कंडक्टर्स काढू शकतो। टोटल नंबर ऑफ कंडक्टर साठी फॉर्म्युला घ्यायचा नंबर ऑफ स्लॉट्स इंटू नंबर ऑफ कंडक्टर्स पर स्लॉट। टोटल नंबर ऑफ कंडक्टर्स काढण्यासाठी फॉर्म्युला काय घ्यायचं मी सांगितलं नंबर ऑफ स्लॉट्स इंटू नंबर ऑफ कंडक्टर्स पर स्लॉट। टोटल नंबर ऑफ कंडक्टर्स कसे कॅल्क्युलेट केले झेड इज इक्वल टू 72 × 4 म्हणजे ते आले टोटल नंबर ऑफ कंडक्टर्स 288 ठीक आहे। त्याच्यावरून नंबर ऑफ टर्न्स काढणार आपण नंबर ऑफ टर्न्स एन इज इक्वल टू झेड बाय 2 करायचं कारण एक टर्न जी आहे माहिती आहे आपल्याला एक टर्न ही दोन कंडक्टर्स पासून बनते राईट। एक टर्न आपली दोन कंडक्टर्स पासून बनते त्यामुळं इथं झेड बाय 2 करायचं आपल्याला नंबर ऑफ टर्न्स काढण्यासाठी आणि म्हणून इथं 288 / 2 जर केलं तर आपल्याला नंबर ऑफ टर्न्स किती मिळतील 144 टर्न। क्लिअर आहे टर्न्सची डेफिनेशन सांगते वेळेस मी सांगितलं होतं तुम्हाला ठीक आहे। टर्न्स के जब हमने डेफिनेशन देखी थी हमने वहां पे मैंने बोला था आपको कि दो कंडक्टर्स मिलके एक वहां पे टर्न आपकी फॉर्म हो जाती है ठीक है। दो कंडक्टर्स मिलके आपकी एक टर्न बनती है ठीक है। ये आ गए नंबर ऑफ टर्न्स 144। नाउ एम की वैल्यू अपने को मालूम है एम क्या होता है अपना नंबर ऑफ स्लॉट्स पर पोल पर फेज ठीक है और उसका फॉर्मूला नंबर ऑफ स्लॉट्स कितने हैं आपके 72 डिवाइडेड बाय इधर नंबर ऑफ पोल्स कितने दिए 4 इंटू नंबर ऑफ फेजेस कितने अपने 3। तो इसको सॉल्व करोगे तो एम की वैल्यू कितनी आएगी 6 ठीक है। तो स्लॉट्स पर पोल वैल्यू कितनी आएगी 72 / 4 दैट इज इक्वल टू 18 ठीक है। स्लॉट्स पर पोल की वैल्यू कितनी आएगी 18 क्योंकि स्लॉट्स कितने दिए थे अपने को 72 और पोल्स कितने आपके 4 तो 72 / 4 कितना आएगी स्लॉट्स पर पोल 18 समझ लो। ये फॉर्मुले त्यामुळेच तुम्हाला पार्ट पाहिजेत बा एम चा फॉर्मुला आपला नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ कंडक्टर्सचा फॉर्म्युला ठीक आहे नंबर ऑफ स्लॉट्स इंटू नंबर ऑफ कंडक्टर्स पर स्लॉट क्लिअर आहे। हे फॉर्म्युले माहिती पाहिजे त्याचं। नाउ बीटा बीटाची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आपण 180 / स्लॉट पर पोल बीटा इज इक्वल टू 180 / स्लॉट पर पोल। तर 180 / 18 स्लॉट पर पोल ची व्हॅल्यू किती आली आपली 18 म्हणजेच ही आली व्हॅल्यू आपली 10 डिग्री। आणि याच्यावरून मग बीटा माहिती झाला की आपल्याला डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचा फॉर्म्युला माहितीच आहे की डी इज इक्वल टू साईन ऑफ एम बीटा बाय 2 डिवायडेड बाय एम साईन ऑफ बीटा बाय 2 साईन ऑफ एम बीटा बाय 2 डिवायडेड बाय एम इंटू साईन ऑफ बीटा बाय 2 हा फॉर्म्युला आहे। याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा मग साईन ऑफ एम ची व्हॅल्यू किती आली आपली 6 × बीटाची व्हॅल्यू आली 10 / 2 / 6 × sin of 10 बीटाची व्हॅल्यू 10 / 2 हे सॉल्व केलं तर येतं sin 30 / 6 × sin 5 याला सॉल्व केलं sin 30 व्हॅल्यू येते 0.5 / 6 × sin 5 केलं तर ती व्हॅल्यू आली 0.523 म्हणून केडीची व्हॅल्यू आली 0.956। लक्षात ठेवा केडीची व्हॅल्यू सुद्धा 0 आणि 1 मध्येच यायला पाहिजे। केडीची व्हॅल्यू केपीची व्हॅल्यू ही 0 आणि 1 मध्येच यायला पाहिजे आपली ठीक आहे आणि फॉर्म फॅक्टर हा आपला ऑलवेज 1.11 आला पाहिजे ठीक आहे। त्यावेळेस आपला आन्सर करेक्ट असतो। नाउ द कॉइल स्पॅन इज 2 slots less than pole pitch। आता कंडिशन काय दिली होती एक्झाम्पल मध्ये आपल्याला की कॉइल स्पॅन इज 2 slots less than pole pitch म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू आहे 2 अल्फाची व्हॅल्यू 2 slots लेस आहे पोल पिच पेक्षा कॉइल स्पॅन म्हणून अल्फा इज इक्वल टू 2 आणि बीटाची व्हॅल्यू 2 × 10 डिग्री बीटाची व्हॅल्यू किती आली आपली 10 डिग्री सो 2
अल्फाचं फॉर्म्युला काय घ्यायचा, 2 इंटू बीटा, अल्फा इज इक्वल टू 2 इंटू बीटा फॉर्म्युला घेतला आपण, दोन स्लॉट्स ना लेस आहे पोल पिच पेक्षा, म्हणून कॉइल स्पॅन हा दोन स्लॉट्स लेस आहे पोल पिच पेक्षा, म्हणून अल्फाचा फॉर्म्युला 2 इंटू बीटा घेतला, तर 2 इंटू बीटाची व्हॅल्यू 10 डिग्री, दॅट इज इक्वल टू 20 डिग्री. आणि याच्यावरून मग आपल्याला पिच फॅक्टर काढता येईल. पिच फॅक्टरचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेला आहे. केपी इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फा बाय 2, आणि कॉस ऑफ अल्फा की व्हॅल्यू कितनी आई है, 20 डिवाइडेड बाय 2, सो कॉस ऑफ 10 डिग्री, और इसकी वैल्यू कितनी आएगी फिर 0.98. यहाँ पे देखो केडी की वैल्यू 0 और 1 के बीच में है, और यहाँ पे केपी की वैल्यू भी कितनी है, 0 और 0 एंड 1 के बीच में ही है. ठीक है, तो यहाँ पे ही आपको एग्जाम्पल वेरीफाई करने आता है कि अपना एग्जाम्पल करेक्ट है नहीं है. अगर ये वैल्यू 1 से ज्यादा आ गए तो कहीं तो भी आपको गलत हो गया ये समझ में लेना है. ठीक है, आता फॉर्मुला आपल्याला ई फेज, आपल्याला इंड्यूस ईएमएफचा फॉर्मुला माहित आहे, 4.44 केपी इंटू केडी इंटू एन इंटू एफ इंटू फाय. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, ई फेजची व्हॅल्यू किती आहे, ही आलेली वरती आपली 3810.512, दॅट इज इक्वल टू 4.44 इंटू केपी किती आला आपला 0.985 इंटू केडी ची व्हॅल्यू किती आली 0.956 इंटू एन, एन किती आपलं 144 नंबर ऑफ टर्न्स. एन म्हणजे इथं स्पीड नाही घ्यायची, एन म्हणजे इथं नंबर ऑफ टर्न्स घ्यायच्यात, 144 इंटू 50. एफ किती दिला 50 इंटू फ्लक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणून पाय ॲज इट इज. आणि मग पायचा फॉर्म्युला या सगळ्या टर्म ज्या आहेत त्या इकडे लेफ्ट साईडला जातील, तर त्या डिनॉमिनेटरला जातील, आणि मग हे जर सॉल्व केलं तुम्ही तर फायनल इक्वेशन मिळेल तुम्हाला 0.1266 वेबर. क्लिअर आहे, समजलं? हे आहे फर्स्ट एक्झाम्पल. डाऊट आहे इसमें? नाउ सेकंड एक्झाम्पल आहे, द स्टेटर ऑफ 3 फेज 8 पोल 750 अल्टरनेटर हॅज 72 स्लॉट्स ईच ऑफ विच कंटेन्स 10 कंडक्टर्स. कॅल्क्युलेट द RMS व्हॅल्यू ऑफ EMF पर फेज. इफ द फ्लक्स पर पोल इज 0.1 वेबर, साइनोसॉइडली डिस्ट्रीब्युटेड, अज्यूम फुल पिच कॉइल्स अँड अ वाइंडिंग डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इज 0.96. तो ये सेकंड एग्जाम्पल दिया है आपको. इसमें क्या क्या दिया है, देखो 8 पोल्स दिए हैं आपको, स्पीड दिया है एन की, एन की वैल्यू 750 है, अल्टरनेटर है 72 स्लॉट्स, नंबर ऑफ स्लॉट 72 है, वहां का फ्लक्स दिया है आपको 0.1 वेबर पर पोल. ठीक है, फिर कंडक्टर्स कितने दिए हैं, नंबर ऑफ कंडक्टर्स पर स्लॉट 10, वाइंडिंग डिस्ट्रीब्यूशन फैक्टर कितना दिया है, केडी की वैल्यू 0.96. तो इसको सॉल्व कैसे करेंगे, सेम फ्रीक्वेंसी का फॉर्मूला, एफ इज इक्वल टू पी इंटू एन एस डिवाइडेड बाई 120. तो एफ इज इक्वल टू वैल्यू पुट करो, फ्रीक्वेंसी कितना मिलेगा 50 हर्ट्ज, एंड टोटल नंबर ऑफ टर्न्स पर फेज की वैल्यू टी फेज, टोटल नंबर ऑफ कंडक्टर्स इज इक्वल टू 10 इंटू 72. टोटल नंबर ऑफ कंडक्टर्स कैसे निकाले, इसका दोनों का मल्टीप्लिकेशन लेना है, नंबर ऑफ स्लॉट्स इंटू नंबर ऑफ कंडक्टर्स पर स्लॉट 72 इंटू 10, दैट इज 720 टोटल नंबर ऑफ कंडक्टर्स आ गए. अभी टोटल नंबर ऑफ टर्न्स कैसे कैलकुलेट करेंगे, इसको डिवाइड करना है 2 से, क्योंकि दो कंडक्टर्स मिलकर अपनी एक टर्न बनती है, तो 720 डिवाइडेड बाय 2, दैट इज इक्वल टू 360. त्याच्यावरून टोटल नंबर ऑफ टर्न्स पर फेज ची व्हॅल्यू काढायची, पर फेज म्हणजे आपल्याकडे किती फेज आहे, 3, त्यामुळे टी फेजला ह्या टर्न्स पर फेजला 360 ला 3 न डिवाइड केलं तर टोटल नंबर ऑफ टर्न्स पर फेज ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 120. आणि याच्यावरून आपल्याला फुल पिच कॉइल आहे त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू 0 असणार आहे, आणि मग के सी कॉइल स्पॅन फॅक्टर जो आहे कॉस ऑफ 0 डिवाइडेड बाय 2 म्हणजे कॉस ऑफ 0 आला, कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1, ही झाली के सी ची व्हॅल्यू. आणि मग याच्यावरून RMS व्हॅल्यू काढता येईल आपल्याला इंड्यूस EMF पर फेज ची, त्याचा फॉर्म्युला 4.44 एफ पाय टी फेज केडी इंटू के सी, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, 4.44 इंटू फ्रिक्वेन्सी 50 आहे, पाय ची व्हॅल्यू 0.19, टर्न्स पर फेज ची व्हॅल्यू किती आहे 120, इंटू केडी ची व्हॅल्यू 0.96 दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये, आणि के सी ची व्हॅल्यू किती आली 1, ते जर सॉल्व्ह केलं तर ई फेज ची व्हॅल्यू किती आली आपली 25.47.44 वोल्ट. क्लिअर आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट?
आई डाउट है ऐसे सिंपल एक्झाम्पल्स आहे तुम्हाला चार चार मार्कासाठी एक्झाम मेन एक्झाम मध्ये विचारतो, ठीक आहे? याच्यामध्ये काही डाउट्स असतील तुम्हाला तर तुम्ही विचारू शकता. नाव हे एक एक्झाम्पल दिलेले. थर्ड, कॅल्क्युलेट द पिच फॅक्टर फॉर अ थ्री फेज वाइंडिंग ऑफ द अल्टरनेटर हॅव्हिंग 72 स्टेटर स्लॉट अँड 6 पोल्स. द कॉइल स्पॅन इज 1 to 10 स्लॉट. ठीक आहे, काय काय दिलंय याच्यामध्ये बघा. नंबर ऑफ स्लॉट दिले 72, नंबर ऑफ पोल्स दिले 6. नंबर ऑफ स्लॉट्स पर पोलची व्हॅल्यू काय येईल मग, 72 डिवाइडेड बाय 6 म्हणजे 12, आणि 1 पोल पिच म्हणजे आपल्याला माहित आहे किती व्हॅल्यू असते, 180 डिग्री. स्लॉट अँगल मग बीटाची व्हॅल्यू कशी काढणार आपण, 1 पोल पिच डिवाइडेड बाय नंबर ऑफ स्लॉट्स पर पोल, सो 180 डिवाइडेड बाय 12 म्हणजे किती आलं, 15 डिग्री. ठीक आहे, स्लॉट अँगल 15 डिग्री आलं. मग आपल्याला आपल्याला माहित आहे कॉइल इज प्लेस इन द स्लॉट सच दॅट वेन वन कॉइल कम्स अंडर द नॉर्थ पोल अँड द अदर कॉइल शुड कम अंडर द साऊथ पोल. कॉइल जेव्हा आपण स्लॉट मध्ये प्लेस करतो अशा प्रकारे प्लेस करतो आपण की त्यामध्ये एक कॉइल ही आपली नॉर्थ पोलच्या अंडर मध्ये यायला पाहिजे आणि दुसरी कॉइल साइड आपली साऊथ पोलच्या अंडर मध्ये यायला पाहिजे. देन इफ द अँग्युलर डिस्टन्स बिटवीन द कॉइल साइड ऑफ अ कॉइल इज इक्वल टू पोल पिच, जर अँग्युलर डिस्टन्स जे आहे दोन कॉइल साइड मधलं कॉइलच्या ते जर इक्वल टू असेल पोल पिच तर त्याला म्हणतो आपण फुल पिच टू कॉइल. द कॉइल इज सेड टू बी फुल पिच. अँड हिअर फॉर फुल पिच टू कॉइल इफ वन कॉइल साइड इज प्लेस्ड इन वन स्लॉट नंबर 1 देन द अदर कॉइल साइड मस्ट बी प्लेस्ड इन द स्लॉट नंबर 13, कारण ही कंडिशन दिलेली 1 to 10 स्लॉट दिलेले आहेत आपल्या. ठीक आहे, सो मेकिंग कॉइल पिच इक्वल टू पोल पिच. हाउएव्हर हिअर कॉइल स्पॅन इज स्पेसिफाइड ऍज 1 to 10. कॉइल स्पॅन किती स्पेसिफाय केलाय, 1 to 10 स्लॉट दिलेला आहे कॉइल स्पॅन. And one coil side in slot number 1 and other coil side in slot number 8. So thus coil is short pitched by coil kashi short pitched hai 13 minus 10 manje 3 slot nahi coil span pole pitch peksha 3 slot na ha short pitched hai. Theek hai, ani manun short pitching angle alpha apan kasa calculate karna, 3 into slot angle manun 3 into 15 degree that is equal to 45 degree. आणि पिच फॅक्टर कसा कॅल्क्युलेट केला मग आपण, के पी इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फा बाय 2, याच्यावरून कॉस ऑफ अल्फाची व्हॅल्यू आहे 40 डिग्री, 45 डिग्री डिवाइडेड बाय 2 म्हणजे के पी ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 0.924. क्लिअर? सो अशा प्रकारचे भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला बुकमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, त्याची प्रॅक्टिस सगळ्यांनी करायची आहे घरी. ठीक आहे, एक्झाम्पल्समध्ये कोणाला डाऊट आले तर मला हे विचारू शकता. ठीक, सो वी विल स्टॉप हियर राईट अँड वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर अगेन. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.